आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील यांना प्रचंड मताधिक्य द्या, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचं आवाहन. निपाणी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार काकासाहेब पाटील यांना मतदारांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी व्यक्त केलं. मानकापूर, कसना, डोनेवाडी आदी परिसरात काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या. या प्रचार सभेवेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे म्हणाले, निपाणी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनी पैशाची लयलूट केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्याजाच्या चक्रात अडकवणाऱ्या विद्यमान आमदारांना घरी बसवा असे आवाहन आवाडे यांनी केले. आधी गावानिमित्त ते बोलत होते, ते पुढे म्हणाले, भाजपला कायमस्वरूपी या मतदारसंघातून हद्दपार करा. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे, तर भाजप हा श्रीमंतांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन राहुल आवाडेंनी व्यक्त केले. यावेळी गोपाळ पाटील, वीरकुमार पाटील, अण्णासाहेब हवले, उत्तम पाटील आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी मानकापूरहून दिलीप साळुंके. आपल्या मताला मतदान म्हटलं जातं. मत हे आपल्या उमेदवारांना दानाच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. आपलं मत विकून चालणार नाही. म्हणून माझ्या येणाऱ्या काळामध्ये सर्व उपस्थित मतदारांना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत क्षणिक आणि पैशाच्या मोहाला बळी न पडता आपण ह्या 2 नंबरच्या बटणासमोरचा हात या चिन्हाचं उकेल साहेबांचं बटन दाबून त्याला प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय करायचा आहे. साहेब, आतापर्यंत तुमचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलंय. मला खात्री आहे की आता या ठिकाणी आता जे काँग्रेसचं वारं पूर्ण कर्नाटकमध्ये आहे त्याच पद्धतीचं वारं या ठिकाणी या चिकोडी आणि पलरगा मतदारसंघामध्ये दिसत आहे. ಮಹಿಳೆಯರು ಅಕ್ಕಂಜರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ತಿದ್ರೆ ಅವಾಗ ನಾವು ಗೆದ್ದು ಬರ್ತೇವೆ ಅಂತ ನಾವು ಬಾ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಒಂದು ಮಾತೇತೀನಿ, ಈ 6 ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗ ಮಾದರಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಗೆ ಸಿಕ್ತಾ ಹೋಗ್ತೇನೆ. ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರ